लॉकडाऊनमुळे जागोजागी माणुसकीचं दर्शनही घडत असून जामखेड येथील युवक नेते प्राध्यापक लक्ष्मण ढेपे मागील 1.5 महिन्यांपासून गरजूंना धान्य, किराणा किट, भाजीपाला, फळं याचं वाटप करीत आहेत. शहर आणि तालुक्यात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दल, जामखेड पोलीस, गृहरक्षक दल यांना दररोज चहा, पाणी, नाश्ता, भाजीपाला देऊन सामाजिक दायित्व निभावतात. जामखेड शहरातील हॉटेल बालाजींचे संजय कवादे हे त्यांच्या कामगारांसह दररोज नाश्ता तयार करून देतात. प्राध्यापक लक्ष्मण ढेपे शहरातील तसंच शहराबाहेर झोपडीत राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना आपुलकीनं मदत करतात. या उपक्रमात संजय कवादे, गणेश काळे, सागर गुंदेच्या सागर लोहकरे, विकास कस्तुरे, किशोर बोराटे, अमोल खरात, नितीन गुलाटी, संतोष शिंदे, ओंकार भागवत, संजय काशीत, आजीनाथ जगदाळे, रोहिदास देवरे, राहुल लोहकर, सुरेश झेंडे आदी योगदान देत आहेत. सर्व लोक गोंधळून गेले होते, अशा परिस्थितीमध्ये काय करावं काय नाही आहे. सर्व लोक गोंधळून गेलेले असताना जामखेड शहरामध्ये पोलीस कर्मचारी असतील, SRPचे जवान असतील किंवा इतर कर्मचारी धीराने या रोगाला म्हणजे प्रतिबंध करत असताना काम, म्हणजे लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत असताना कुठंतरी एक समाजात देणं लागतं म्हणून या हेतूने आम्ही व माझे सहकारी आहेत त्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी गेले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आम्ही या जवानांना नाश्त्याचे आणि जेवणाची त्याचबरोबर त्यांना सॅनिटायझर व इतर साहित्य, मास्क असतील हे वाटप करण्याचं आम्ही काम केलं. आणि कुठंतरी आपण एक हे काम जेणेकरून व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत होतो. आणि अचानकपणे या आपण सर्व गोष्टींना कुठंतरी एक चांगली गोष्ट करायची आणि त्यांनी कुठंतरी आम्ही डिरिंग केली. आणि या सर्व सहकाऱ्यांना एक जेवणाची व्यवस्था असेल किंवा नाश्त्याची व्यवस्था असेल तर हे करण्याचं आम्ही धाडस केलं, जेणेकरून त्यांची बी भावना होऊ नये किंवा जामखेड शहरामध्ये अशा काळामध्ये आमच्यासोबत कुणीतरी आहे ही भावना मनात ठेवून आम्ही एक चांगल्या भावनेने या ठिकाणी सर्व लोकांना सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजल्यापर्यंत आम्ही सहकार्य करतो. त्याचबरोबर जी वंचित लोक आहेत किंवा रस्त्याने चालतात त्यांना खायला नाही, प्यायला नाही अशा लोकांनासुद्धा आम्ही जेवणाची त्याचबरोबर नाश्त्याची व्यवस्था करतो, पाण्याची व्यवस्था करतो. आणि कुठंतरी बाबा गरीब लोकांना बाबा यामधून या काळामध्ये जेव्हा संकट आलेलं आहे ते संकट दूर करण्यासाठी सर्व डॉक्टर असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील सर्व यांच्या सर्व सहकार्याने आम्ही या ठिकाणी या सर्व गोष्टी करत आहोत. आज सर तुम्ही लॉकडाऊन चालू झाल्यापासून आज 1.5-2 महिने होत आलेले आहेत, तर तुम्ही गोरगरिबांसाठी किती किट किराण्याचे वाटप केले? आम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये ॲक्च्युली ज्यांना खायलाच नाही अशा लोकांना जवळजवळ 200 ते 300 लोकांना आम्ही कोणाला तांदूळ दिले, कोणाला गहू दिला, कोणाला आटा दिला, त्याचबरोबर व किराण्याचे साहित्य असेल ते आम्ही दिलं. आणि ज्यांना खायलाच नाही ॲक्च्युली त्यांना आम्ही घरपोच त्यांना जेवणासुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि दररोज जे नगर परिषदेचे कर्मचारी, त्याचबरोबर हे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, सफाई कामगार असतील, त्यांचेसुद्धा बाबा त्यांना पगार नाहीत काय नाहीत अशा काळामध्ये त्यांनीसुद्धा दररोज कष्ट करतायत, तेसुद्धा साफसफाईचं काम नेटाने करतायत, तर अशा परिस्थितीमध्ये व त्यांना कोणतरी सावरलं पाहिजे या हेतूने जवळजवळ 105 ते 110 कुटुंबाला आपण त्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांना बाबा किराण्याचं साहित्य त्यांना वाटप केलं. त्याचबरोबर सकाळच्या पिरियडमध्ये आपण काय त्यांना नाश्त्याची सुद्धा किंवा पाण्याची ह्याची सुद्धा सोय आपण त्यांना करतो. आपण प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.